त्यासाठी मी इथे आलो होतो. माझं फक्त सरकारवर आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की कायद्यानी कायद्यावर जे काही माझ्या नवऱ्याबाबत घटना झालेली आहे ते हिंदुत्ववादीचं काम करतात म्हणून ही सगळी घटना झालेली आहे. आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं असं करून मी खचून जाईल तर त्यांना एकच सांगणं आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे, माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार. साहेब आणि भाऊ हे आमच्या रहिवाशासाठी दै म्हणून माणूस होता इथं. कारण ज्यावेळेस भाऊ 3-4 वर्षापासून वास्तव्याला ठिकाणी आले, सर्वसामान्य अगदी म्हणजे सर्वांचं संरक्षणासाठी की भाऊ असल्यामुळे आम्हाला कुणाला